सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समितीच्या वतीने घुग्गुस नगर परिषदसाठी बसस्थानक चौकात टायर जाळून चक्का जम आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी घुग्गुस नगर परिषद झालीच पाहिजे अशी प्रचंड नारेबाजी आणि घोषणाबाजी करण्यात आली। घुग्गुस नगर परिषद झालीच पाहिजे, घुग्गुस नगर परिषद मान में सर्वपक्ष मैदान में, घुग्गुस के सम्मान में सर्वपक्ष मैदान में, घुग्गुस के सम्मान में पालिकेचा दर्जा मिळावा याकरिता घुग्गुस शहरातील सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न केले, परंतु ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आमची जी सर्वांची इच्छा होती ती अपूर्ण राहिली आणि म्हणून 23 डिसेंबरला ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये घुग्गुस येथील सर्व पक्षीयांचे पदाधिकारी एकत्रित आले आणि आम्ही सर्व पक्षांनी एकमुखान निर्णय केला की जोपर्यंत घुग्गुस शहराला नगरपालिकेचा दर्जा मिळणार नाही तोपर्यंत घुग्गुस ग्रामपंचायतच्या निवडणुकीवर सर्व पक्षांनी बहिष्कार टाकावा आणि या अनुषंगाने 23 तारखेला ग्रामपंचायत निवडणुकीचे फॉर्म भरणं सुरू झाले, परंतु अजूनही घुग्गुसमधल्या आमच्या सर्व पक्षाच्या एकीमुळे आम्ही या निवडणुकीमध्ये अजूनही सहभाग घेतला नाही। आम्ही 24 डिसेंबरला घुग्गुस शहराला नगर परिषद व्हावी याकरता शासनाला विनंती करण्याकरिता आम्ही घुग्गुस शहरामध्ये 100% कडकडीत बंद पाडला। आज 28 डिसेंबरला आम्ही घुग्गुस येथे महामार्ग थांबवून चक्काजाम आंदोलन केलं। उद्या पुन्हा आमचा बैठा सत्याग्रह आहे, त्या ठिकाणी मुंडन आंदोलन आहे आणि घुग्गुस येथील जनतेच्या वतीनं आम्ही सर्व पक्षीयाच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की आपण घुग्गुस शहराला तात्काळ नगरपालिकेचा दर्जा द्यावा। आज आम्ही चक्काजाम केलं, पोलिसांनी आम्हाला डिटेन केलं आणि आता आम्ही पोलीस स्टेशनमधून बाहेर निघलो आणि पुन्हा एकदा शासनाला सर्व जनतेच्या वतीनं विनंती आम्ही सर्व पक्ष म्हणून करतो की घुग्गुस शहराला आपण तात्काळ नगरपालिकेचा दर्जा द्यावा आणि जोपर्यंत नगरपालिका घुग्गुस शहराला मिळणार नाही तोपर्यंत हे सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समितीच्या माध्यमातून हे आंदोलन आमचं सतत सुरूच राहणार आहे।